हेल्मेट जीवरक्षक साधन आहे हेल्मेटचं सा महत्त्व पटवून देण्यासाठी कोल्हापूर प्रेस क्लब पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शंभर पत्रकारांना समारंभपूर्वक हेल्मेटचं वाटप करण्यात आलं तसंच हेल्मेट वापराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला दुचाकी अपघातामध्ये अनेकांना आपल्या प्राणाला मुकावं लागतंय प्रामुख्यानं डोक्याला मार बसून अनेकांचा मृत्यू होतो त्यामुळंच दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट महत्वाचा आहे कोल्हापूर प्रेस क्लब जिल्हा पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं आज पत्रकारांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांचा सन्मान करण्यात आला तर दैनिक केसरीच्या अश्विनी टेंबे यांनी या उपक्रमाची माहिती दिली प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी हेल्मेट वापराची गरज आणि उपयुक्त व्यक्त केली पत्रकारांना दररोज विविध ठिकाणी फिरावं लागतं अशावेळी त्यांना हेल्मेटची नितांत गरज आहे केवळ कायदा म्हणून नव्हे तर जीवरक्षणासाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं तर हेल्मेट न वापरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनप्रबोधन झाल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितलं दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या हस्ते ध्वज दाखवून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दसरा चौक इथल्या प्रेस क्लबजवळ रॅलीची सांगता झाली यावेळी दिलीप भिसे संतोष पाटील उद्धव गोडसे बाळासाहेब पाटोळे रणजित माजगावकर संभाजी गणमाळे संजू खाडे यांच्यासह प्रेस क्लबचे संचालक पत्रकार उपस्थित होते